सनाटा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। कचरा विल्हेवाटीच्या नावावर रोज लाखोंचा खर्च, तर हे कचरा साचत आहे पुण्यात। पुण्याच्या खासदार वंदना चव्हाण यांनी कचऱ्यावर व्यक्त केली चिंता। गेली 3 वर्षापासून पुणे शहरामध्ये अत्यंत घाईचं साम्राज्य प्रस्थापित झालेलं आहे। ठिकठिकाणी कचरा पडून आहे, उचलला जात नाही, वेळेवर 2-2 दिवस तो वाहून जातो। कंटेनर फ्री शहर करायचं म्हणून महानगरपालिकेने पुढाकार घेतला, कंटेनर फ्री निश्चित केलं, पण ते कंटेनर फ्री करत असताना तो कचरा कुठे टाकायचा नागरिकांनी, ह्याचा मात्र कुठेही त्यांनी मार्ग सांगितला नाही, किंवा त्याच्यासाठी झिरो गार्बेज कुठेही झालेलं दिसत नाही। सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य दिसत आहे, कुत्र्यांचं सुळसुळाट झालेलं आहे। एवढंच नव्हे, पण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जर चिकनगुनिया आणि डेंग्यूचे केसेस जर कुठे झाले असतील, तर प्रत्येक परिवारात एक तरी कोणतरी आजारी पडलेला आहे, किंवा संपूर्ण परिवार आजारी पडलेला आहे, या पद्धतीचे चित्र पुणे शहरात दिसत आहे। आणि प्रशासनाला गेले 1-1.5 वर्ष वारंवार सांगून सुद्धा अजूनही कचऱ्यावर उचलण्याची प्रक्रिया होत नाही, ही शोकांतिका आहे। वेगवेगळी कारणं प्रत्येक वेळेला सांगितली जातात। महापौरांनी आणि मी स्वतः काही महिन्यापूर्वी सगळ्या सॅनिटरी इन्स्पेक्टर्सची मीटिंग घेतलेली होती। त्या ठिकाणी त्यांना मोटिवेट करण्याच्या दृष्टीने आम्ही सांगितलं होतं, आपलं शहर आपलं घर आपण मानूया आणि आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी एक व्यवस्थित यंत्रणा राहूया। पण जे ॲट द हेल्म ऑफ अफेअर्स आहेत, ते जे हेड्स आहेत या डिपार्टमेंटचे, ते ऑब्व्हियसली म्हणावं तितकं काम करत नाही। एवढी घाणीचं चित्र ह्या शहरामध्ये कधीही पूर्वी नव्हतं आणि आज ते दिसतंय आपल्याला। मागच्या वर्षी दिवाळीच्या वेळेला मला आठवतंय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर बसून घंटानाद केला होता की कचरा खूप आहे शहरामध्ये आणि तो उचलला गेला पाहिजे। आज 1 वर्ष झालं आणि चित्र सुधारायचं तर दूरच राहिलं, त्याच्याही पेक्षा भयानक झालेलं असं आपल्याला आज दिसून येत आहे। आणि म्हणून आज महापौरांकडे आम्ही स्वयंसेवी संस्था ज्या सारख्या सातत्याने मला हा प्रश्न विचारत आहेत की किती घाण आहे सगळीकडे आणि काय महानगरपालिका करत आहे, म्हणून आम्ही आज माननीय महापौरांना निवेदन द्यायला आलो। कचऱ्याबाबत ठोस पावलं उचललीच गेली पाहिजे हे आम्ही त्यांना विनंती नाही पण इनफॅक्ट मागणी केलेली आहे। शहर स्वच्छ राहू शकतं ही मला 100% खात्री आहे, कारण महापौर असताना किंवा 15 वर्ष नगरसेविका असताना सातत्याने हा प्रश्न सभागृहात मांडलेला आहे। महापौर असताना वेगवेगळे नवीन कायदे केले की फाईन बसवायची, लोकांनी ऐकलं नाही तर दंड त्यांना लावा, पण कचरा होता कामा नये। प्रत्येक पेटीला टाइम टेबल लावून दिलेलं होतं की त्या पेटीवर इतके वाजता एक ती गाडी जाईलच महानगरपालिकेची आणि कचरा उचलला जाईल। ह्या पद्धतीचं प्रशासनामध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने ऍडमिनिस्ट्रेट केलं तर हे होऊ शकतं हे आपण ह्या मागच्या काळात पाहिलेलं आहे। त्यामुळे 1.5 वर्षात एका बाजूला स्मार्ट सिटीची वल्गना करतो, एका बाजूला सारखे पुरस्कार आपण मिळवतो, आनंद आहे त्याच्या बाबतीत, मिळाले पाहिजेत, चांगलं काम झालंय म्हणूनच पुरस्कार मिळतात। संपूर्ण देशामध्ये पुणे शहर 1 नंबरला आहे हे सुद्धा चित्र मला दिल्लीमध्ये ज्याला आमची UDची मीटिंग होते त्यावेळेला आम्हाला दिसतं। पण ज्या अजूनही सुधारण्याच्या किंवा भयानक बाबी आहेत, त्या नागरिक म्हणून आवाज उठवण्याचं काम आपलं सगळ्यांचंच पुणेकरांचं आहे। पुणेकर नागरिक म्हणून आपला परिसर स्वच्छ ठेवा आपण लोकांना सांगतो, पण शेवटी यंत्रणा लावायची असेल तर ती महानगरपालिकेलाच लावावी लागते। गेले काही महिन्यापासून जवळजवळ दर आठवड्याला 3 मला मेल्स जनरल जठारांकडनं सातत्याने येतात, फोटो येतात कचऱ्यापेट्या वाहून जाणाऱ्यांच्या, आणि त्यांनी ह्या मेल्स आपले खासदार असतील, 8 ही आमदार असतील, MPCB असेल, महापौर असतील, आपलं प्रशासन असेल, आयुक्त असतील, ह्यांना सातत्याने पाठवलेले आहेत। पण शोकांतिका आहे की त्याच्यामध्ये काही फरक होत नाही। आर्मीमधले एक ज्येष्ठ पदाधिकारी त्याचप्रमाणे रिटायर झालेले, त्याचप्रमाणे आज त्यांचं वय सुद्धा एवढं आहे, अनेक नागरी प्रश्नामध्ये ते सातत्याने सहभागी असतात आणि त्यांच्यासारख्यांचा पण आवाज प्रशासन ऐकत नाही की खरोखरीच म्हणजे पुणे शहरातली एक नागरिक, एक माजी महापौर, एक 15 वर्ष नगरसेविका राहिलेली याच्या दृष्टीने मला ते खरोखरीच लाजिरवाणं आहे असं मला वाटतं। हा कचऱ्याचा प्रश्न गंभीर होतोय आणि दररोज जास्त जास्त गंभीर होत चालला आणि आमचं असं मत आहे की याच्यात प्रशासनाने जास्त लक्ष द्यायला हवं। मुख्य म्हणजे काही कारणं आहेत ती म्हणून मी सांगतो, एक तर
कचरा जो आहे तो नागरिक जे तुम्ही परसेंटेज पाहिलं तर नागरिकांकडनं कचरा कमी असतो, कचरा जास्त आहे हॉटेल्स वसतिगृह हे मोठ्या प्रमाणावर जे कचरा करतात. त्यांच्यासाठी मनपाचाच नियम आहे की निराळी गाडी पाठवून कचरा त्यांचा गोळा करून तो सरळ जिथे प्रक्रिया होते तिथे पाठवायला पाहिजे, पण तसं होत नाही. म्हणून कचरा कचरा पेटीत येतो, तिथे तो मिक्स केला जातो. आणि त्याला उपाय काय प्रशासन करतं की कचरा पेटी काढून टाकायची. न कचरा पेटी काढणं हा उपाय नाही, कचरा कमी करणं हा उपाय आहे.